प्रश्न कुठल्या रस्त्यांचा असो वा सावकाराने पिचलेल्या गोरगरीब जनतेच्या वाडीवस्त्यांचा, प्रश्न उपेक्षितांच्यावर झालेल्या अत्याचाराचा असो वा सरकारी रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा, कुठे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोडलेले कंबरडे असो वा दुष्काळात जनतेने पाण्यासाठी फोडलेले हंबरडे असो, जनतेशी बांधिलकी ठेवून आम्ही मांडतो सत्य चव्हाट्यावर, केवळ बातमी करून आम्ही सोडून देत नाही प्रश्नाला, प्रश्न सुटेपर्यंत करत राहतो वज्र प्रहार व्यवस्थेवर, कारण आम्ही आहोत वज्रधारी। जळीत वृक्षांबाबत अद्याप कारवाई नाही। प्रकरण दडपण्याचा प्रयत्न। नमस्कार, मी तेजस्वी खराडे, तुम्ही पाहताय वज्रधारी न्यूज। जत तालुक्यातील वसपेट, बिरनार, तिपेहळी, जत अंबाई मंदिर परिसर, जत उमराणी रोड तसेच वन विभागाच्या कार्यालयामागे असलेल्या वन विभागाच्या हद्दीतील अज्ञाताकडून लागलेल्या आगीत अनेक झाडे जळून खाक झाली होती। या सर्व प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी अनेक वन्यप्रेमींनी केली होती, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। जिल्हा प्रशासनही या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप केला जात आहे। जत तालुक्यातील एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत 11,363 हेक्टर इतके वनक्षेत्र आहे। केवळ 5% वनक्षेत्र असले तरी तालुक्यातील वन्यजीवन संपन्न आहे। जत जवळील अंबाबाई मंदिर परिसरात वन पर्यटन केंद्र स्थापन करून त्या ठिकाणचा विकास करण्यात आला आहे। वसपेट, कोळगिरी, खलाटी या ठिकाणी अधिक प्रमाणात वन्यजीवन आहे। दऱ्या, डोंगर, झाडी, दुर्गम ठिकाणी अनेक प्रजातींचे वास्तव्य आहे। जत शहरातील इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागं वन विभागाचे मोठे कार्यालय आहे। त्या ठिकाणी असलेल्या वन विभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे, मात्र या ठिकाणी आग लागल्याने अनेक प्रजातींचे वृक्ष जळून खाक झाले आहेत। वन विभागातील अधिकारी व कर्मचारी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे। शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, मात्र अद्यापही त्याची दखल घेतली जात नाही। या सर्व प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी जत शहरातील अनेक वन्यप्रेमी संघटनांनी केली आहे। तसेच या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी या मागणीसाठी जत तालुक्यातील विविध संघटना व सामाजिक कार्यकर्ते वनमंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहेत। दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी। तालुक्यातील वसपेट, सोरटी, जत, उमराणी रस्त्यालगत असलेल्या वनक्षेत्र तसेच अंबाबाई मंदिर परिसर येथील वृक्ष आगीने भस्मसात झाले असून शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे। जिल्हा वनाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली असूनही वनाधिकारी कोणाला पाठीशी घालत आहेत का याची अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी वन्यप्रेमींकडून करण्यात येत आहे। नमस्कार, मी जयंत भोसले। मागील बऱ्याच दिवसांपूर्वी अंबाबाई मंदिराजवळ, आपल्या जतचं देवस्थान आहे अंबाबाई मंदिराजवळ, मी असंच फेरफटका मारायला गेलो होतो। त्यावेळेला बघितलं तर बरीचशी वन्यजीवांच्या आधिपत्याखाली वन विभागाने उपलब्ध केलेली वृक्ष जळीत प्रकारात सापडली। त्यावेळेलाही मी काही गोष्टी निदर्शनात आल्यानंतर त्याचे फुटेज गोळा केले होते। त्यानंतर उमराणीला जात असताना उमराणीच्या रस्त्याला लागून असलेली वन्य झाडं, विविध प्रकारची जातीची झाडं होती, तीही तिथं जळीत अवस्थेत सापडलेली आहेत। वसपेट रस्त्याला पण बरीचशी झाडं जळलेल्या अवस्थेत सापडलेली आहेत। याचबरोबर मागील काही दिवसांपूर्वी मी ज्या वेळेला सोरडी रस्त्याला, वळसंग सोरडी रस्त्याला जात असताना तिथे एक तीर्थक्षेत्र आहे संगतीर्थ म्हणून, त्याला लागूनच असलेल्या वन्य विभागाच्या जागेवरती असलेली मोठी वनराई तिथे आज जळून खाक झालेली आहे। ह्या सर्व गोष्टींची पडताळणी करून वन विभागाला बऱ्याचशा नागरिकांनी, बऱ्याचशा वन्यप्रेमींनी याची तक्रारही केलेली आहे। याच्यावर लवकरात लवकर चौकशी व्हावी अशीही मागणी केलेली असताना आज तागायत कोणत्याही परिस्थितीत यांनी कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही आहे।
याची चौकशी करण्यासाठी मी व माझे काही मित्र सहकारी मित्र आम्ही शुक्रवारीही वन विभागाच्या जत तालुक्याच्या या ऑफिसमध्ये येऊन गेलो. त्यावेळेला विचारणा केली असता कोणीही वरिष्ठ अधिकारी किंवा जबाबदार अधिकारी इथं उपलब्ध नाही अशा पद्धतीत सांगण्यात आलं. त्यांचे फोन नंबरही आम्ही घेतलेले आहेत. आम्हाला सांगण्यात आलं की साहेब तुमची जी अडचण आहे ही आम्हाला कळते, परंतु आम्ही सर्व कागदोपत्री सर्व गोष्टी केलेल्या आहेत, परंतु आमचे पण काही गोष्टीमध्ये आम्ही अडकून असल्याकारणाने आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही. तर तुम्ही आमच्या तालुका अधिकाऱ्यांशी चर्चा करा, सोमवारी या, तुम्हाला अवेलेबल होतील अशा पद्धतीनं सांगितल्यानंतर आम्ही आजही इथे उपलब्ध आहोत. आम्ही इथं चौकशीसाठी आलो होतो की आपण नेमकी ह्या झालेल्या गोष्टीबद्दल काय कारवाई केली याबद्दल विचारणा करणं हा एकच आमचा उद्देश होता, परंतु आजही तालुका अधिकारी इथं उपलब्ध नाही आहेत. आमचं असं वैयक्तिक विचार केल्यानंतर एकच मत होतं आहे की जाणून मुजून ह्या गोष्टी केल्या घडवल्या गेल्या आहेत की मुद्दामहूनच ह्याच्यावर कारवाई केली जात नाही आहे. ह्या ज्या गोष्टी घडल्या ह्या जनसामान्यातनं घडल्या त्या वन विभागाच्याच काही कर्मचाऱ्यांनी केल्या याचाही थांगपत्ता अजून कोणाला लागलेला नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेला ह्या गोष्टीवर कारवाई व्हायला पाहिजे, वरिष्ठ पातळीवरून व्हायला पाहिजे, आणि एवढ्या बातम्या लागूनही वृत्तपत्रांमार्फत याच्या एवढ्या बातम्या लागूनही जिल्हा प्रशासनाकडून याच्यावर कारवाई केली जात नाही आहे. तालुका प्रशासनही अजून चिळीचूपपणे गप्प बसलेला आहे. तर ह्याचा मुख्य उद्देश यांचा काय हे समजत नाही आहे. दरवर्षी वृक्ष लागवड केली जाते, त्याचं संगोपन करण्याची जबाबदारी वन विभागाची असते. सामान्य नागरिकाला तिथं फेरफटका मारणं हा बजावलं गेलं पाहिजे की तुम्ही येऊ नये किंवा त्याच्यावर काही कटाक्ष लागले पाहिजेत, परंतु अशी कोणतीही कारवाई यांच्याकडनं झालेली दिसत नाही आहे. आणि नेहमीप्रमाणे याच्याकडे दुर्लक्ष केल्याकारणाने आज बऱ्याचशा ठिकाणी वृक्षांची जाळपोळ झालेली आहे, वृक्ष तोड झालेली आहे. त्याचेही सर्व फुटेज आम्ही आपल्यासमोर उपलब्ध करत आहोत आणि लवकरात लवकर ह्याच्यावर जे काही कारवाई झाले ती लोकांसमोर यावी आणि जे कोणी दोषी तुम्हाला आढळत आहेत त्यावरती कारवाई लवकरात लवकर आणि कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून पुढे अशा पद्धतीचं कृत्य कुठल्याही नागरिकाकडनं किंवा कर्मचाऱ्यांकडनं होऊ नये या गोष्टीची मागणी आम्ही करतो आहे. आणि ह्याच्याचबरोबर अजून एक संशय आम्हाला असा येतो की दरवर्षी शासनाकडनं शासकीय कर्मचाऱ्यांकडनं वृक्ष लागवडीची मोठी मोहीम हाती घेतली जाते, कोट्यवधी रुपयांचा निधी याच्यावर खर्च केला जातो आणि याच उद्देशानं येत्या काही दिवसामध्ये वृक्ष लागवड पुन्हा एकदा चालू होणार आहे. मागील वर्षी केलेल्या वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने ह्यावर्षीही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने ही वृक्ष जाळून तर टाकली नसतील ना असाही संशय आमच्या नजरेसमोर येतो आहे. तर ह्यावर लवकरात लवकर तालुका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने आपले जे काही आहे ते उत्तर लोकांसमोर आणावेत आणि जे कोणी दोषी तुम्हाला आढळत असतील त्या दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी एवढी मागणी करतो आणि थांबतो. जातेतील अधिकाऱ्यांनी चौकशीचे नाटक करून वन विभागाचे वृक्ष जळीत प्रकरण झडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत वन विभागामध्ये चौकशी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना वनाधिकारी हे सतत बाहेर गेले असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. जॉकेश दाटे, जत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.